आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. माझ सोड, तुझ काय? मी पाहुण आहे या घरातला. तू पाहुणी नाहीस आणि माझी मेहुणी. तू काय करतेस इथं? नो नो युअर बिझनेस. माझ्या समोर इंग्लिश झाडू नकोस. तू तुला ना तुझ्या आईच्या भाषेत सांगतो. त्या आदित्यच्या मागे मागे करू नकोस. त्याचा नाद सोड. सोडायसाठी नाद धरतच नाही करीना. वाट लागेल तुझी. वाट लागू दे माझी वाट. बघून घेईन माझी. तू हो चल बाजूला. हंदी वहिनी, तुमच्या जोडीला आणखी एक वहिनी येणार लवकरच. माझी बाग भरली आहे. तुमच्या बागी जागा आहे का? अहो ती साडी ठेवायची होती. जागा असेल तर. जागा आहे पण मला ते हॉस्टेलमध्ये परत माझी बॅग उघडावी लागेल. मी गडबडीत असेल ना. अगं एखादी पिशवी वगैरे बघ ना, त्यात ठेव. तसंही तुला सोडून मी लगेच तिथून निघणार आहे. आणि हे बघ, हे असं होत राहणार आहे सारखं. तुला कळलं आपल्याकडे कोणी येत आहे तर मला फोन करून लगेच कळवत जा. त्या दिवशी आई आली ती तेव्हा फोन केलता पण. हो मी कामात होतो. मी एक काम करतो, तुला घराची किल्ली देऊन ठेवतो. म्हणजे समजा मी फोन नाही उचलला तर तुलाच घरी जाता येईल. आणि त्यांनी विचारलं मी कुठे तर सांग मी बाहेर गेलोय, बिझी आहे वगैरे. बरं, त्या हॉस्टेलमध्ये राहायची व्यवस्था बरी आहे का? आणि तुला तिथे कोणी त्रास वगैरे देत नाही ना? रेप्युटेशन चांगलं आहे त्या हॉस्टेलचं. बरं, तिथे कोणी विचारलं माझ्याबद्दल तर काही सांगू नकोस. मी राहतो कुठे, काय करतो वगैरे नाही सांग. गुड, माझं पॅकिंग झालंय. तुझं झालं की ये बाहेर.
मी माझे बॅग्स ठेवून आलो गाडीत. निघाले बघा मंत्री साहेब, नेहमीसारखी यांची धावती भेट. अहो ते एका फोनवर आलं, हे काही कमी आहे का आई? अग परत पण येणारच आहे. बर चला निघतो. सुंदरी कुठे आहे? किती येणार आहे? अहो ती आता कसली नवऱ्याला सोडायला. खाली बघा. आई पाया पडते. अखंड सौभाग्य होती बहु. काळजी घ्या. सुगीरा थांबा थांबा, माझ्या पाया पडायची गरज नाही. आजी अगं असं का बोलालेस? कारण आम्ही दोघी बी तुमच्यासोबत तिकडे येणार आहे. काय ए चिमण्या, तुम्ही कशाला येते? हा तुमचं काय काम आहे तिकडं? माझ्या मामाच्या घरी याला काम लागतंय वे. आणि मामड्या मला फिरायचंय बरं का ह्या वेळी? आणि कधी नाही ते बाबांनी पण होय म्हणून सांगितलंय मला. अगं पण तिकडे जाऊन तुला कोण फिरवणार आहे? मामा असणार कामात, कंटाळ येईल तुला घरात बसून. अगं आजी बी आहे की माझ्यासोबत फिरायला? नाही कंटाळणार मी. आणि मामड्या तुला जेव्हा टाइम मिळत नाही तेव्हा नाही फिरायला, त्यात काय एवढं? चल गं आजी, मी तयारच आहे. यांचं काय काम आहे तिकडे? अरे येऊ दे की तिला मामाच्या गावाला, नाहीतर तिला कुठे फिरायला मिळणार आहे? जा बघ, तुमच्या बॅगा टाका गाडी. बर चला, पण माझ्या मागे लागायचं नाही आणि हट्ट करायचा नाही. तुझ्याकडे राय करणार, पण माझ्या हक्काची मामी आहे की नाही तिच्याजवळ करणार. आणि तिचं तुला ऐकावंच लागेल की आजी. चल त्यांचा विचार बदलायच्या अगोदर का नाही आपण गाडीत बॅगा ठेवू. मामी तुम्ही मालीच्या नादाला लागून यांना त्रास देऊ नका बरं. आता मी कशाला तिच्या नादी लागते? तीच माझ्या नादी लागल बघ. बर चला निघतो. चल आपल्या गावासारखा मोकळे पण नाही येत, पण कोंबड्याचं खुराडे बी नाही. तसं आईस पैस आहे. पण काय ग तुमचं इकडे यायचं कधी ठरलं? सकाळीच. मग मला का नाही सांगितलं? अगं तिचं काय झालं, बाबा वही म्हणतील का नाही माहित नव्हतं ना, म्हणून नाही सांगितलं. का ग तुला आवडलं नाही आम्ही आलो ते? काय मग मी जाऊ का आता? घ्या हाय का. अगं म्हणजे तू इथं कायमची राहिली तर जास्त आवडेल मला. लगेच जाऊ का आता? माझी गर्ल सरोडी ती. सरी ऐक की, मला का नाही एक दिवस मी फुकट घालवायचा नाही. मामड्याला सांग की मला फिरायला न्यायला. बरं सांगते उद्या. नको नको आजच सांग. सांगते म्हणलं ना, आता कामात आहे ना मी. आता एक काम कर, तू जाऊन सांग. हाय का आता बायकून सांगण्यात आणि भाचीने सांगण्यात फरक असतो की नाही? आणि तू कसं प्रेमाने समजवशील ना त्याला. तुझा ऐकेल की नाही तो? जाते प्लीज प्लीज. अगं पर मी करते. जागे जा जा सांग जा. अगं ती आत करते मी. आओ ती मालती हट्ट करायला, तिला बाहेर फिरायला जायचंय. ऑफकोर्स तिला जायचं असणारच.
कारण तू तिला फूस लावली असेल ना. म्हणजे हे इनोसेंट चेहरे आहेत ना माझ्या समोर करू नकोस, कळलं का? तुला माहिती होतं ना त्या दोघी आपल्या बरोबर इथे येणार आहेत. तू मुद्दाम सांगितलं नाहीस मला. हो नाही, मला भी तुमच्या बरोबरच कळले. हो मी तुला मूर्ख वाटलो का ग? तुला माहिती असणारच. इनफॅक्ट तूच त्यांना फूस लावून इथे आणलंस, कारण तुला त्या हॉस्टेलमध्ये परत राहायला जायचं नव्हतं. ही जी तुझी नाटक आहेत ना, ही चांगली ओळखू नये मी. तुमच्या बायकोचं राहू द्या, अरे तुमच्या भाजीच तर विचार करा की अहो काय वाटेल तिला, काय सांगू मी तिला. कॅब कर आणि त्यांना फिरव जिकडे फिरवायचं असेल तिकडे. माझ्या डोक्याला त्रास द्यायचा नाही, कळलं? त्यांना लवकरात लवकर परत पाठव. हे सगळं करायला माझ्याकडे वेळ नाहीये, कळलं का? ले दमली बाई मी. सर काय ग, काय आणायला पाठवलंयस काय तुझ्या नवऱ्याला? नाही म्हणजे मी विचारलं त्यांना, आपण काही बोललेच नाहीत. आजी अगं ह्यांना ना एक मिनिट सवड नसत्या बघ, त्यांना आताच फोन आला आणि लगेच मीटिंगला जावं लागलं. गेला होय मांबड्या. काय हा मांबड्या आहे बाई, एक दिवस आला टाइम नाही घरच्यांसाठी. पण मी आहे ना, त्याने मला पाठवलं ना त्याच्या जागी तुम्हाला फिरून आणण्यासाठी. कृष्णा ऍट युअर सर्व्हिस मॅम. बोला कुठे कुठे फिरायचं तुम्हाला? तुम्ही न्याल तिकडं काय गाजे तर काय, आम्हाला काय डोंबल माहित आहे इथलं? सर बघितलंस का माझ्या मामाला किती काळजी आहे माझी. बर कुठं जायचं? हॅलो बायको. आदी काय तू सांगितलं का नाही येतोस म्हणून? सांगितलं असतस तर काय केलं असतस? ते डिपेंड करत. कशावर? म्हणजे लढाई जिंकून आला असशील तर छान आरती केली असत, आणि लढाई हरून आला असशील तर तुझ्या मॉरल बूस्ट साठी नटून थटून बसले असते. लढाई? पण कसली लढाई? ओ हॅलो आधी, अरे तू आई बाबांशी बोलणार होतास ना आपल्याबद्दल. अच्छा ती लढाई? होय ती लढाई मी लढलोच नाही. अगं चान्सच नाही मिळाला सांगायला. काय यार आधी तू? अनु तुला सांगितलंय ना एवढ्या लवकर ते शक्य नाहीये, आणि काय केलं तर शक्य आहे ते तुला मी सांगितलंय. बस बस झालं परत लगेच सुरू तुझं. आमच्या सासूबाई कुठे? अरे मम्मा ऑफिस मध्ये गेली, तिला काहीतरी चेंजेस करायचं म्हणत होती. अच्छा आदी मला ना कधी एकदा सासू सासऱ्यांना भेटते असं झालंय रे. होईल, लवकरच भेट होईल तुझी.
माझी यार कधी होणार आहे माहिती नाही. तू माझ्यासाठी काही आणलं नाहीयेस, पण माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन. काय? चल सांगते तुला. चल आधी आपण का नाही मामड्याचा स्टुडिओ बघायला जाऊ. स्टुडिओ? अगं त्यो तर अजून मी पण बघितलं नाही. काय सांगायला लागलीस? त्यो मामड्या पण का नाही? मग तर चल आपण बघायला जाऊ. अगं स्टुडिओ मागे राहिला. आपण ना एक काम करू, इथे जवळच एक म्युझियम आहे, आपण पहिल्यांदा ते बघायला जाऊ. तिथे ना खूप जुन्या जुन्या वस्तू आहेत. हा लय भारी वाटेल तुम्हाला. जाऊ जाऊ, पण आता का नाही मला लई भूक लागल्या. पहिलं काहीतरी खायला जाऊ. वय मला बी लई भूक लागल्या. बर मग काय खाणार तुम्ही? पिझ्झा, बर्गर, चायनीज? मी पिझ्झा खाणार. ते काय असते? अगं लई भारी असते, तू खाऊन तर बघ आधी. पण मला वडापाव खायचाय. लई ऐकलंय इकडच्या वडापाव बद्दल. बर चला मग तुम्हाला मी इथला एक नंबर वडापाव खायला घालतो. चला. शी बाबा मला नाही खायचा वडापाव. अच्छा हे लंच सरप्राईज होत का माझ्या करता? आवडलं नाही का तुला? अगं तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण हा सरप्राईजच असतो माझ्यासाठी. खूप बिझी होते आधी. हो चल आता. चला उतरा. फिरून फिरून लई दमले बघा. इकडेच घेऊन या की वडापाव. बरं ठीक आहे आणतो. आलोच. आजी तू पण का नाही? गावात तुला काय वडापाव भेटत नाही वे, आणि शहरात आला गावात जी भेटत नाही ती काहीतरी खायचं. ते पण खाऊ की, पण इथल्या वडापावच लई कौतुक ऐकलंय, म्हणलं बघू खाऊन. मला काय माहित नाही, मला आताच पाहिजे पिझ्झा. ए मालते अगं नंतर खाऊ की पिझ्झा, आपण आज वडापाव खाऊ. टंटडन गरमागरम वडापाव विथ मिरची. नको मला, खावा तुम्हीच. खा की नंतर जाऊ पिझ्झा खायला आपण. बर कसा? चांगला आहे बर का भाऊजी, पण खरं सांगू का, पण दुर्गाताईच्या हातची चव काहीतरी वेगळीच आहे. दुर्गाताई म्हणजे ती आपल्याकडे आली होती तीच ना? तीच. मग तिच्याकडे पण जाऊ ना उद्या वडापाव खायला. एवढं काय म्हणजे उद्या पण पिझ्झा कॅन्सल? वे बर पिझ्झा बी खाऊ आणि वडापाव पण खाऊ, झालं समाधान?
चुकून मिरचीचा हात डोळ्याला लागला माझ्या. आई हो येंदळेपणा. आई ग गेले माझे डोळ्यास. पाणी लावा पाणी. आपण तिकडे अनु आपण जरा त्या दुकानात जायचं का? कुठे? ये चल ये लवकर. अरे आधी काय दिसत नाहीये. हो पण ती म्हणते डोळ्यात कसा काय हात घालाय गेला म्हणते मी. एवढी भूक लागली होती. तुमचा डोळ्यात चुकवायला गेला आणि माझा डोळ्यात चुकला. म्हणजे आमचा डोळा. अगं म्हणजे काय नाही असंच म्हणालो. अगं तू बी काय ऐकतेस त्यांच. झाडाशी बोलणारा माणूस आहे देव. बर ते जाऊ दे चला आपण निघूया. नाही नाही आम्हाला कधी अजून एक वडापाव खायचा आहे. वय वय नको नको ह्या वडापाव मध्ये काय मजा नाही. निघूया आपण आता. तुम्हीच तर म्हणला की हा एक नंबर वडापाव म्हणून. वहिनी काय ना आज नाही जमलंय त्यांना बरोबर. टेस्ट बिघडली. आपण पिझ्झा खाऊया ना. चला वय वय चला आजी तुम्ही पिझ्झा खा लय आवडेल बघ तुला. चला चला चला.